विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण खूप महत्वपूर्ण पॉइंट वरती काल डिस्कशन केलं, विद्यार्थी मित्रांनो काल आपण ऑक्साइनचं रिडक्शन केलं होतं अमाइन मध्ये, ती रिएक्शन तुम्ही बघितली आणि ती रिएक्शन सुद्धा तुम्ही सोडवली, त्याचे एक्झाम्पल सुद्धा सोडून मला दाखवले. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप महत्वपूर्ण पॉइंट वरती डिस्कशन करणार आहोत. काल आपलं सगळ्यात पहिले एकदा रिवाइज करतो मी. विद्यार्थी मित्रांनो, आपण अमाइनच्या प्रिपरेशन मेथड पाहत आहोत. सगळ्यात पहिली प्रिपरेशन मेथड पाहिली हॉफमन अमोनालिसिस प्रोसेस, दुसरी पाहिली गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस आणि तिसरी आहे रिडक्शन. त्या रिडक्शन मध्ये एक एक रिडक्शन पाहत चाललोय. काल ऑक्साइनचं रिडक्शन केलं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी तुमचा जो काही सायनाइड आहे त्या सायनाइडचं रिडक्शन करणार आहोत. मग सायनाइडचं रिडक्शन कशामध्ये करायचंय, तुम्हाला अमाइन मध्ये करायचंय, पण कोणत्या अमाइन मध्ये ते सुद्धा आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पॉइंटवरती आता खूप चांगल्या प्रकारे फोकस करा, कारण याच्यावरती नेटला क्वेश्चन आलेला आहे. कोणता प्रश्न विचारलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता त्या ठिकाणी ह्या पॉइंटवरती लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, कॉन्सन्ट्रेट करा थोडस. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहणार आहोत रिडक्शन ऑफ सायनाइड. आता आपलं टार्गेट तर एकच आहे विद्यार्थी मित्रांनो, रिडक्शन करायचं म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऍटम करायचंय. मग आता रिडक्शन ऑफ सायनाइड मध्ये काय करायचंय आपल्याला नेमकं ते पाहायचंय. विद्यार्थी मित्रांनो, सायनाइड तर सर्वांना माहिती आहे, रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऍटम जेव्हा सायनाइडचं कन्वर्जन. आता याच्यावरती थोडं फोकस करा. सायनाइडचं कन्वर्जन जेव्हा आपण या ठिकाणी सायनाइड टू अमाइन, जर सायनाइडचं कन्वर्जन जर अमाइन मध्ये करत असू आणि ते पण प्रायमरी अमाइन मध्ये, तर याला म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो मेंडियस रिएक्शन. तो प्रायमरी असेल नाही तर सेकंडरी मेंडियस रिएक्शन. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती नीटला क्वेश्चन आलेला आहे. वेन सायनाइड इज कन्वर्टेड इन टू द अमाइन देन इट इज नोन एज मेंडियस रिएक्शन. नेम ऑफ रिएक्शन आहे, लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. या ठिकाणी सायनाइडचं कन्वर्जन अमाइन मध्ये केलं तर त्याला आपण मेंडियस रिएक्शन असं म्हणतो. काल ऑक्साइनचं केलं होतं, आज आपण बघू विद्यार्थी मित्रांनो आरसी ट्रिपल बॉन्ड एन. आता विद्यार्थी मित्रांनो, हा कार्बन आहे, कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, 1 2 3 4. नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 आहे, 1 2 3. मग या ठिकाणी तुम्हाला याचं काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, रिडक्शन करायचं. आता याचं रिडक्शन कशाच्या प्रेझेन्स मध्ये करायचंय, तर याचं रिडक्शन तुम्हाला सोडियम आणि इथेनॉलच्या प्रेझेन्स मध्ये करायचंय. सोडियम आणि इथेनॉल हा एक आपला रिड्युसिंग एजंट आहे, याला आपण थोडस रिमाइंड करायचं विद्यार्थी मित्रांनो, कारण याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सोडियम अँड इथेनॉल, सोडियम इथेनॉल इज ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडेंट, रिडक्टंट, असा काही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे सोडियम अँड इथेनॉल इज अ रिड्युसिंग एजंट. मग कुणाचं रिडक्शन करणार आहे ते, तर ते रिडक्शन करणार आहे सायनाइडचं. सो दिस इज कॉल्ड एज अल्किल सायनाइड. मग रिडक्शन केल्याच्या नंतर किती सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, रिडक्शन केल्याच्या नंतर हा आर या ठिकाणी 2 हायड्रोजन ऍटम द्यायचे, इकडे 2, इथं 4 आहे टोटल. आर सी एच टू, 2 झाले इथं आणि इथं एन एच टू, 2 आणि 2 4 हायड्रोजन ऍटम या सायनाइड मध्ये ऍड केले. सो इट इज कॉल्ड एज प्रायमरी एलिफॅटिक अमाइन्स, प्रायमरी एलिफॅटिक अमाइन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की हा तुमचा सायनाइड आहे, या सायनाइडचं कन्वर्जन जर अमाइन मध्ये करायचं असेल, प्रायमरी अल्फॅटिक अमाइन्स मध्ये जर करायचं असेल, तर कशा सहाय्याने करू शकता, सोडियम इथेनॉल. तसे वेगवेगळ्या प्रकारचे रिड्युसिंग एजंट आहेत, रॅनी निकेल सुद्धा यूज करू शकता विद्यार्थी मित्रांनो, रॅनी निकेल हा सुद्धा एक रिड्युसिंग एजंट आहे. मग आता याच्यावरती जर क्वेश्चन विचारला तर आर ग्रुप म्हणून काय काय घेऊ शकता तुम्ही, मिथिल, इथिल, प्रोपिल, ब्युटिल, पेंटिल, हेक्झिल, हेप्टिल, ऑक्टिल, नोनिल, डिकिल. आता आर ग्रुप म्हणून मी मिथिल घेतो, CH3 सी ट्रिपल बॉन्ड एन, रिडक्शन करतोय म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऍटम प्लस केलं म्हणजे ऍडिशन केलं. इन अ प्रेझेन्स ऑफ रॅनी निकेल घेऊ विद्यार्थी मित्रांनो. आता आपण काय तयार होणार सांगा बरं, CH3 हा सायनाइड ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, CH2 NH2, हा सी हा एन, त्याच्या अक्रॉस हे 2 आणि 2 4 हायड्रोजन ऍटम. इट इज कॉल्ड एज इथिल अमाइन, याला आपण विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतो, इथिल अमाइन, किंवा याला म्हटलं जातं इथ्याना अमाइन. काय म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो, इथेनामाइन. इतकं सिंपल प्रोसेस आहे. मग आता जर या आर ग्रुपच्या ऐवजी मी कोणताही जरी अल्किल ग्रुप दिला तर फक्त इथं या ठिकाणी हा अल्किल ग्रुप यायचा, फक्त आर ग्रुप मध्येच बदल होणार. हा सीएनचं कन्वर्जन CH2NH2 मध्ये हे जसं आहे तसंच राहणार, फक्त आर ग्रुप जो आहे तो इथं लिहायचा आणि त्याचं नॉमिनक्लेचर लिहायचं, त्याला नाव द्यायचं. मग या ठिकाणी हा सायनाइड होता, या सायनाइडचं कन्वर्जन तुम्ही अमाइन मध्ये केलं म्हणून या रिएक्शनला म्हटलं जातं मेंडियस रिएक्शन. सो इट इज कॉल्ड एज अ मिथिल सायनाइड, याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण, मिथिल सायनाइड असं म्हणतो. जर याच्यावरती प्रश्न आला
तर तो आपल्याला सोडवता आला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। मग हा मिथिल सायनाइड आहे, त्याचं कन्वर्जन तुम्ही इथिल अमाइन मध्ये केलं, या रिएक्शनला म्हटलं जातं मेंडेलियस रिएक्शन। पण या ठिकाणी कुठला अमाइन भेटला, प्रायमरी अलिफेटिक अमाइन्स। पण आता तुम्हाला माहिती आहे एक सायनाइड आहे आणि दुसरा कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, आयसोसायनाइड। आयसोसायनाइड हा अनस्टेबल कंडिशन मध्ये असतो, नायट्रोजन आयटम वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, सॉरी नायट्रोजन आयटम वरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज, नायट्रोजन आयटम वरती निगेटिव्ह चार्ज। विद्यार्थी मित्रांनो याचं सुद्धा आपल्याला रिडक्शन करायचं इन प्रेझेन्स ऑफ लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड। विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा आयसोसायनाइड आहे आणि आयसोसायनाइड हा अनस्टेबल कंडिशन मध्ये असतो। का अनस्टेबल कंडिशन मध्ये असतो, कारण नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 असताना इथं 4 झाली, 1 2 3 4, म्हणजे एक्सेस इलेक्ट्रॉन आला, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आला, म्हणून नायट्रोजन निगेटिव्ह। आणि कार्बनची व्हॅलन्सी 3 झाली, 1 2 3, म्हणजे एक वॅकन्सी आहे, म्हणून याच्यावरती पॉझिटिव्ह, म्हणजे हा झाला पॉझिटिव्ह आणि हा झाला निगेटिव्ह। मग हा अनस्टेबल कंडिशन मध्ये असतो, याचं जर आपल्याला रिडक्शन करायचं असेल तर कसं होईल, हा आर या नायट्रोजनच्या अक्रॉस एक हायड्रोजन आयटम द्यायचा एनएच आणि पुढं CH3, इट इज अ स्टेबल मॉलिक्यूल, इट इज अ सेकंडरी अमाइन। या ठिकाणी हा काय आहे बरं, सेकंडरी अमाइन। विद्यार्थी मित्रांनो एक ग्रुप याच्यामध्ये कंपल्सरी राहतो तो म्हणजे मिथिल, हा बदलत नाही, हा जसा आहे तसा, फक्त इथं आर ग्रुप घ्यायचा। मग एक्झाम्पल घेऊ, CH3-N CC+4H इन प्रेझेन्स ऑफ लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड। विद्यार्थी मित्रांनो आता काय होणार, बघा CH3 लिहिला मी, आर ग्रुप, इथं CH3 आहे, या ठिकाणी हा CH3- या नायट्रोजनला एक हायड्रोजन आयटम द्या NH आणि इकडे पुढे काय जोडायचं CH3। बघा हा स्टेबल मॉलिक्यूल आहे, कार्बन आयटमची व्हॅलन्सी 4 झाली, 3 आणि 1 4, नायट्रोजन आयटम पण स्टेबल आहे, हे 1 2 आणि हा याच्यामधला 1 3, आणि इथं पण कार्बनची 3 आणि 1 4, म्हणजे कार्बन पण स्टेबल झाला। मग याला म्हटलं जातं डाय मिथिल अमाइन। काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो याला आपण, डायमिथिल अमाइन किंवा एन मिथिल मिथ्याना अमाइन, याला काय म्हणतो आपण, एन मिथिल मिथ्याना अमाइन, आणि याला म्हटलं जातं मिथिल आयसो सायनाइड। काय म्हटलं जातं याला विद्यार्थी मित्रांनो, मिथिल आयसो सायनाइड किंवा कार्बिल अमायनो मिथेन, येथे दुसरं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो कार्बिल अमायनो मिथेन। मग याच्यापासून हा तयार केला तुम्ही सेकंडरी अमाइन, म्हणजे एक लाईन या ठिकाणी क्लिअर होते विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे कुठली, की सायनाइडचं रिडक्शन केलं, सायनाइड रिडक्ट इन टू प्रायमरी अमाइन। जर समजा का सायनाइडचं रिडक्शन केलं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, प्रायमरी अमाइन मध्ये। आणि आयसोसायनाइडचं जर रिडक्शन केलं, आयसोसायनाइड रिडक्ट इन टू सेकंडरी अमाइन, मग कधी प्रायमरी अमाइन तयार होऊ शकतो, कधी सेकंडरी अमाइन तयार होऊ शकतो, हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे। सायनाइडचं जर रिडक्शन केलं तर सायनाइडचं रिडक्शन केल्याच्या नंतर तुम्हाला प्रायमरी अल्फॅटिक अमाइन भेटतो, तर आयसोसायनाइडचं जर रिडक्शन केलं तर तुम्हाला कोणता अमाइन भेटतो विद्यार्थी मित्रांनो, सेकंडरी अमाइन भेटतो। मग या रिएक्शनला म्हटलं जातं मेंडियस रिएक्शन। सायनाइडचं कन्वर्जन प्रायमरी अल्फॅटिक अमाइन्स मध्ये केलं तर त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण, मेंडियस रिएक्शन। हे मी वारंवार का सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की अशा टाईपचे जे क्वेश्चन असतात ते परीक्षेमध्ये विचारतात, कारण आपण काय करतो प्रश्न सोडवायला जातो पण त्याच्याबद्दलचं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला माहिती नसते, मग आपल्याला प्रश्न हार्ड वाटायला लागतो। पण जेव्हा आपण हे चांगल्या प्रकारे समजून घेतो तेव्हा कुठल्याही प्रकारचा जरी प्रश्न असेल तरी आपण विद्यार्थी मित्रांनो खूप सहजरित्या आपण सॉल्व्ह करू शकतो। म्हणून आता इथं लक्षात आलं तुमच्या, इथं सायनाइडचं कन्वर्जन अमाइन मध्ये कसं करायचं, CN कन्वर्जन CH2NH2 मध्ये करायचं, आणि इथं काय करायचं, या NC कन्वर्जन कशामध्ये करायचं, NH CH3, याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही, फक्त आर ग्रुप मध्ये बदल होईल, हा आर, बाकी कशामध्येही बदल होणार नाही, इतकी सिंपल प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो। मग अशा प्रकारची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करायची, जेणेकरून आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही। आता या बीटवरती, या दोन्हीवरती, सायनाइडचं कन्वर्जन प्रायमरी अमाइन मध्ये आणि आयसोसायनाइडचं कन्वर्जन प्रायमरी सेकंडरी अमाइन मध्ये करण्यामध्ये, या दोन्हीवरती ज्या रिएक्शन्स आहेत त्या आता तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत, याच्यावरची असाइनमेंट मी तुम्हाला देईल। असाइनमेंट खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करायची आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे काही पाठीमागचं बीट आहे ते कंटिन्युअसली स्टडी करत चला, दररोजचा अभ्यास दररोज करा। येत्या रविवारी सुद्धा आपली याच्यावरती एक एक्झाम होणार आहे, जेवढं बीट होईल त्या बीटवरती परीक्षा असेल, तर तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो। आता या ठिकाणी तुम्ही सर्वांनी असाइनमेंट सोडवायची, आता असाइनमेंट सोडवा,
आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांनाही हे सांगा की त्याच्याबद्दलचे जे असाइनमेंट आहे ते असाइनमेंट सोडा म्हणून. आणि आता तुम्हाला माहिती आहे की सध्याला कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, पण महाराष्ट्र शासन या ठिकाणी खूप सक्रिय आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये खूप सकारात्मक दृष्टीमध्ये आहे. मग काहीही निर्णय येऊ शकतो. जर निर्णय आला क्लास सोलवण्याचा तर मी सर्वांना मेसेज करेल विद्यार्थी मित्रांनो, तरीही आपलं कंटिन्युटी ठेवा अभ्यासामध्ये, दररोजचा दररोज अभ्यास करायचा, जेणेकरून आपण अभ्यासापासून कुठल्याही प्रकारे मिस होता कामा नये. दररोज घरी रेग्युलर अभ्यास करायचा, प्रत्येक बीटचा अभ्यास करायचा. दररोज बीट मी तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट करतो, तुम्हाला ते डाउनलोड करतो, तुम्ही ते कंटिन्यू अभ्यास करत चला. या बीटवरती थांबू विद्यार्थी मित्रांनो आपण. थँक्यू.